नमस्कार, CBS न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर चला पाहूया ही विशेष बातमी। जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खवासपूर येथे अजय माजी विद्यार्थी शिक्षक पालक यांचा मेळावा व चर्चा सत्र संपन्न। रविवार दिनांक 29 जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खवासपूर येथे शाळा आपली वाट पाहत आहे या कार्यक्रमांतर्गत अजय माजी विद्यार्थी शिक्षक पालक यांचा मेळावा व चर्चा सत्र घेण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। तसेच गेल्या काही वर्षांमध्ये कोरोना सारख्या महामारीने तसेच इतर कारणाने आपल्यामध्ये नसलेल्या अजय माजी विद्यार्थी पालक शिक्षक इत्यादींसाठी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व चर्चा सत्रास सुरुवात झाली। यामध्ये अनेक अजय माजी विद्यार्थी शिक्षक मंडळींनी त्यांच्या वेळेचे घडलेले किस्से जुन्या आठवणी यांना उजाळा दिला। तसेच आत्ताची शाळेची झालेली दुरावस्था, घडलेली विद्यार्थी संख्या, खासगी शाळांकडे पालकांची असलेली ओढ, विद्यार्थ्यांचे वाहणारे लोंढे इत्यादींमुळे शाळेची पटसंख्येवर झालेला परिणाम व शिक्षकांची बदलती मानसिकता इत्यादी गोष्टीवर चर्चा करण्यात आली। आधुनिक काळामध्ये शिक्षणाचे महत्त्व, शिक्षण क्षेत्रात झालेले आमूलाग्र बदल इत्यादींचा विचार करता काळानुसार बदल करून शैक्षणिक दर्जा उंचवण्याची गरज असल्याने अनेक मान्यवरांनी व्यक्त केले। शाळेची झालेली दुरवस्था व दुरुस्तीसाठी सर्वांच्या योगदानाची असलेली गरज इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमास उपस्थित असलेले अनेक अजय माजी विद्यार्थी तसेच शिक्षक व मान्यवरांनी शाळा दुरुस्तीसाठी आर्थिक मदतीबरोबरच इतर मदतही करण्याचे जाहीर केले। या कार्यक्रमासाठी खवासपूर गावातील सर्वांचे लाडके शिक्षक मुलांनी गुरुजी अध्यक्ष म्हणून लाभले होते। मानमातीचे शिल्लेदार कर्नल भानुदास झरे यांच्याबरोबर अनेक मान्यवरही उपस्थित होते। यामध्ये अर्चना देशमुख मॅडम, माजी विद्यार्थी व रिटायर शिक्षक मधुकर झरे सर, सहदेव ऐवळे सर, माजी विद्यार्थी गौरव सावंत सर, शिक्षण व साहित्यिक क्षेत्रातील शहाजी बलवंत साहेब, मान्य प्राचार्य बाळासाहेब बलवंत सर, विद्यमान परिषद सदस्य गोविंद झरे, मेजर बाळासाहेब झरे, बाळासाहेब भोसले, शहाजी भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।